सध्या पेट्रोलच्या दराने 100 ही पार केली असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडत आहे. त्यामुळे सीएनजी हा उत्तम पर्याय असून पैशांची बचत आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने बजाज कंपनीने सीएनजीवर चालणारी फ्रीडम मोटरसायकल लाँच केली आहे. फ्रीडम बाईक लाँच करण्याचा मान सर्वप्रथम महाराष्ट्राला मिळाला असून कोपरगाव येथील शिरोडे बजाज शोरूम येथे फ्रीडम बाईक प्रथम दाखल झाली असून बजाज शोरूम येथे सोमवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत फ्रीडम या दुचाकीचे थाटामाटात लाँचिंग करण्यात आले. कोपरगाव शहरातील येवला नाका येथे असलेल्या शिरोडे बजाज शोरूम येथे पहिल्याच दिवशी बजाज फ्रीडम ही दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी पसंती दिल्याचे दिसून आले. त्यामुळे शिरोडे बजाज शोरूम येथे मोठी गर्दी झाली होती. बजाज फ्रीडम दुचाकीचे लॉन्चिंग शिरोडे बजाजचे संचालक संदीप शेठ शिरोडे, बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर विनय शर्मा, HDFC बँकेचे मॅनेजर नंदू राऊत यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी शिरोडे ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी अधिकारी पंकज गुप्ता, वर्कशॉप मॅनेजर श्रीकांत वाणी, सेल्स मॅनेजर दिलावर सय्यद आदींसह शोरूममधील कर्मचारी, ग्राहक मंडळी आणि मॅकॅनिक उपस्थित होते. कोपरगाव शहरातील हर्ष गोपाल बजाज या ग्राहकाला प्रथम बजाज फ्रीडम घेण्याचा मान मिळाला असून पहिल्याच दिवशी शिरोडे बजाज शोरूम येथे 7 दुचाकींची विक्रमी विक्री झाली आहे. बजाज फ्रीडम ही दुचाकी 1 किलो CNG मध्ये जवळपास 100 किलोमीटर चालते. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होणार आहे. त्याचबरोबर CNG वर वाहन चालत असल्याने पर्यावरणाचे देखील रक्षण होते. तसेच CNG संपल्यानंतर पेट्रोल टँक देखील असून 1 लिटर पेट्रोलमध्ये ही दुचाकी 60 ते 65 किलोमीटर चालते अशी माहिती शिरोडे शोरूममधील अधिकाऱ्यांनी दिली आहे. फ्रीडम बाईक लॉन्च हुआ है, क्या विशेषता है इसकी, क्यों लेना चाहिए लोगों ने? थैंक यू. आप लोग अभी शिरोडे बजाज के सामने हैं कोपरगांव में, और यहाँ हम लोगों ने बजाज फ्रीडम 125cc लॉन्च किया है. तो ये क्यों लेनी चाहिए, क्योंकि दुनिया की पहली CNG मोटरसाइकिल है. अगर आप पर्यावरण के बारे में सोचते हैं और अपने सेविंग्स के बारे में सोचते हैं तो आपको ये बाइक ज़रूर लेनी चाहिए, क्योंकि इसके अंदर 2 किलो की CNG टंकी है जो कि आपको 130 किलोमीटर का माइलेज देगी. इसके अलावा 2 लीटर की फ्यूल टैंक है, और इसमें अगर आप दिन की 50 किलोमीटर गाड़ी चला मोटरसाइकिल चलाते हैं नॉर्मल कोई भी 100cc मोटरसाइकिल से, यह आपको महीने में कम से कम 1000 से 1500 रुपये बचा के देगी, यानी कि साल में 15,000 से लेकर 18,000 रुपये आपकी बचत होगी, और 5 साल के अंदर करीब करीब 1 लाख रुपये की आपको ये बचत करके देगी. तो इसको लेने की सिंपल रीज़न एक ही है कि अगर आपको पैसा बचाना है और पर्यावरण को बचाना है तो आपको बजाज 125cc फ्रीडम जो है ये लेनी चाहिए. इसके अलावा इसके अंदर आप देख सकते हैं कि सेगमेंट की सबसे लंबी सीट है, कम्फर्टेबल सीट और लंबी सीट. और इसके अलावा इसके अंदर फुल्ली डिजिटल स्पीडोमीटर दिया गया है, इसके अंदर विद ब्लूटूथ कनेक्टिविटी है, और ये स्मार्ट स्विच पेट्रोल और CNG को कन्वर्ट करने वाला स्मार्ट स्विच दिया हुआ है. इसके अंदर आप देखेंगे कि आप सोचेंगे कि भाई इतनी सी मोटरसाइकिल में कहाँ पर लगाया गया है CNG टैंक. तो CNG टैंक यहाँ लगाया गया है. तो आप यहाँ देख सकते हैं कि ये 2 किलो की CNG की टैंक है इसके अंदर. और आप सोचते होंगे कि भाई अगर CNG मोटरसाइकिल है तो इसकी सेफ्टी क्या है. तो इसके अंदर कंपनी ने इसके 11 सेफ्टी टेस्ट कराए हैं. फ्रंटल कोलिशन टेस्ट, टॉप से ड्रॉप करके टेस्ट किया है गया इसका, साइड कोलिशन टेस्ट किया गया है, और इसके वॉल्व का भी इंटैक्ट टेस्ट किया गया है. इसके ऊपर से एक 10 टन का ट्रक भी लेके गए हैं, उसके बावजूद ना इसके टंकी की जो है पोजिशन हिली है और ना ही इसका वॉल्व को कोई खराबी हुई है. तो दिस इज़ अ फुली बहुत ही सेफ मोटरसाइकिल है, और दुनिया में सबसे पहली है. तो आपको इसलिए लेना चाहिए, अगर आपको अपने पैसे बचाने हैं और पर्यावरण को बचाना है तो आप बजाज ये मोटरसाइकिल खरीदें. एक शोरूम कीमत RTO टैक्स 1,33,834 रही. इसका कंपनी माइलेज 330 किलोमीटर है, 2 किलो CNG प्लस 2 लीटर पेट्रोल. पण आम्ही पुण्याच्या बऱ्याच कस्टमरचा रिव्ह्यू घेतला, त्या रिव्ह्यूमध्ये कुणाला 202, कुणाला 188, कुणाला 192 असा ओवरऑल मायलेजीचा 96+ आलेला आहे. म्हणजे आपल्याला रोडवर 96+ ही ॲव्हरेज देणार, कुणाला 202 म्हणजे 102 पण देणार फक्त थोडासा, पण 95+ ॲव्हरेज मिळणार आपल्याला या गाडीचा. CNG वर पेट्रोल 65+ ते ना, ब्लॅक आणि एक ब्लॅक रेड येणार आहे, ब्लॅक ब्ल्यू येणार आहे, 3 कलर व्हेरियंट उपलब्ध होणार. सध्या एकच कलर आला आहे, ब्लॅक कलर. सध्या या गाडीचे 150 प्रॉडक्शन चालू आहे दिवसाला कंपनीत, ह्या महिन्यापासून 400 होणार आहे. महाराष्ट्रात 10 डीलरला आलेली आहे आतापर्यंत. फर्स्ट लॉन्च 10 डीलरकडे झालेलं आहे, त्यामध्ये शिरोडे बाजार 6व्या नंबरला आहे, त्यांना 6व्या नंबरला गाडी भेटली आहे.
आणि आता हळूहळू कंपनीचं 150 प्रोडक्शन 400 होणार आहे आणि मग सगळीकडे ही गाडी हळूहळू लाँच. पण सर्वप्रथम मान हा महाराष्ट्राला मिळालेला लाँच करण्याचा या गाडीचा. ही जी गाडी आहे बजाजची, ही फ्रीडम, ही अतिशय उत्कृष्ट दर्जाची आणि चांगली गाडी आहे आणि सर्वसामान्य माणसांच्या खिशाला परवडणारी आहे. ही भारतात पहिली बजाज कंपनी अशी आहे की त्यांनी CNG गाडी काढली. तर मी तर म्हणाल बाबा हो घ्या, सर्वांनी हीच गाडी घ्यावा, CNG गाडी घ्यावा. आणि ही पेट्रोल आहे गाडी. 11 वेळ सरांनी जसं सांगितलं की बाबा 11 हिचे टेस्ट झाले, हिला मागून पुढून खालून वरून कशी पण पडली झाली तरी हिच्या CNG टाकीचा स्फोट होत नाही. आणि सगळ्यात बेस्ट गाडी आहे, सस्पेन्शन पण चांगलं आहे. मी तर म्हणतो की सर्वांनी हीच गाडी घ्यावा.